मिरजेत विहिरीत बुडून वीटभट्टी कामगार महिलेचा मृत्यू, 2 तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कृष्णा घाट रोडवरील रमेश कुंभार यांच्या वीटभट्टीवरील वीटभट्टी कामगार महिला विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून जयश्री काशीनाथ कल्याणी कृष्णा घाट रोड मिरज ही महिला हंडा भरून पाणी आणण्यासाठी सकाळी एकटी विहिरीवर गेली होती. खूप वेळ झाला तरी पाणी आणण्यासाठी गेलेली आई परत आली नाही म्हणून मुलगा शोध घेण्यासाठी विहिरीवर गेला. या ठिकाणी पाण्याचा हंडा विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसल्याने जयश्री या विहिरीत बुडाल्याचा संशय आला. आयुष्य रेस्क्यू टीम तसेच महापालिका अग्निशमन दलाला बोलावून घेण्यात आले. सुमारे 2 तास अथक प्रयत्न करून जयश्री कल्याणी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. मूळ गाव अक्कलकोट देशमुख बोरगाव येथील जयश्री कल्याणी ह्या आहेत. आपल्या पती व 2 मुलांसोबत गेली 10 वर्षे येथे वीटभट्टीवर काम करत होत्या. आज काळाने घात केल्याने परिसरात हळहळ पसरली होती. मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. नमस्कार, मी अविनाश पवार, आयुष्य हेल्पलाईन टीम सांगली. आज सकाळी सुनील मोरेंचा फोन आला होता की मिरजमध्ये महिला बुडालेली आहे. त्यासाठी आम्ही स्पेशल रेस्क्यू टीम, आयुष्य हेल्पलाईन टीम आणि अग्निशामक दल तिघांनी तिथं जाऊन अथक प्रयत्नानंतर 2 तासाच्या रेस्क्यूमध्ये गडाने कुणी काट्याने जे काय होत असेल त्या रेस्क्यू करून त्या महिलेचा मृतदेह काढून त्यांच्या ताब्यात. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, मिरज.